या ठिकाणी जो दिव्यांगांच्यासाठी जो कार्यक्रम राबवण्यात आला शासनाच्या तर्फे, तर त्यामध्ये जो उपक्रम या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो आमच्यासाठी केला त्याच्याबद्दल आम्ही दिव्यांग सर्व दिव्यांग खंडाळा तालुक्यातल्या दिव्यांगांच्या वतीने आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण परमेश्वर कृपेने आम्हाला या खंडाळ्यामध्ये असे संवेदनशील तहसीलदार, नायब तहसीलदार आपले अजित सर, पाटील सर आणि मोरे सर असे आम्हाला मिळालेले आहेत. आणि खरोखरच ते दिव्यांगाच्या विषयी त्यांच्या अंतकरणामध्ये आत्मीयता आहे आणि संवेदनशीलताही आहे. आणि ते प्रॅक्टिकली काम करतात. फक्त काही काही लोक मी असं कोणाविषयी बोलत नाही असं, परंतु बोलतात परंतु प्रॅक्टिकली काय नसतं, पण हे प्रॅक्टिकली करतात. बोलणं कमी आणि कृती जास्त हे आम्ही प्रत्यक्षरित्या अनुभवलेली आहे. आणि असेच अधिकारी परमेश्वर कृपेने आम्हाला लाभावेत आणि दिव्यांग आमचे सक्षम व्हावेत. आम्ही दिव्यांगांना लाचार व्हावं असं नाही, तर सक्षम होण्याकरता आम्ही दिव्यांगासाठी काम करत आहोत. त्यामध्ये आमच्या समीना मॅडम आहेत, फडतरे आहेत, आमचे संजय बनसोडे आहेत, आम्ही पदाधिकारी आम्ही त्यासाठी सक्रिय आहोत की दिव्यांगांना शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत मिळाव्यात. आणि त्यासाठी आमच्या साहेबांनी आम्हाला जे समर्थन केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. स्पष्ट आपली भूमिका असते त्याबद्दल खरोखर असे चांगले आपल्या संघटनेचे पदाधिकारी आमच्या तालुक्यात मिळाले त्याबद्दल खरोखरच हे आम्हाला भाग्याची गोष्ट आहे आणि दिव्यांगांसाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे की असे पदाधिकारी आपल्या तालुक्यामध्ये आहे. तर या आमच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी सहभागी झाला आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा आणली. आणि हा महसूल पंधरवडा खऱ्या अर्थानं साजरा झाला. आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.